गंगाफड उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी तेथे सुद्धा जमीन उपलब्ध करून संबंधित शेतकऱ्यांना नियमांच्या अधीन राहून पैसे दिले. दोन्ही ठिकाणच्या जमीन खरेदीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या मार्फत पणन संचालक कुणे यांना सादर केला. त्यांनी वारंवार काढलेल्या त्रुटी सुद्धा पूर्ण केल्या. यापूर्वी अशाच प्रकारचे भिंडवड आणि असलगाव येथील जमीन खरेदीचा प्रस्ताव पणन संचालकांनी 2 ते 3 महिन्यात मान्य करून मंजुरी दिल्या. तशाच प्रकारच्या मान्यता ह्या प्रस्तावाला सुद्धा मिळतील हे गृहीत धरून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेपोटी बाजार समितीतून चेकद्वारे रक्कम अदा केली. सदर व्यवहारात पणन संचालकांनी मंजुरी देण्यास फारच विलंब केला, त्यामुळे अनियमितता झाली हे मान्य आहे, परंतु ह्या व्यवहारात कसलाही गैरप्रकार अफरातफर झालेली नाही अशी ग्वाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती प्रसेनजीत पाटील यांनी दिली आहे. ते दिनांक 26 डिसेंबर रोजी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तरतूद आहे त्यातला तरतूद नाही, ते बाजार समिती कोणती आर्थिक तरतूद नाही ती कशामध्ये कालच्या आदेशामध्ये नाही. तुम्ही माझ्याकडे जे असणारे पेपर डॉक्युमेंट आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. ती पेपरची बातमी आणि आदेशामध्ये फरक आहे. तरतूद बद्दल त्यांचं म्हणणंच नाही, तरतूद आहेच आणि आजची नाही आहे. मी जेव्हापासून बाजार समितीमध्ये 15 वर्षापासून दरवर्षी या हेडवर 25 लाखाच्या पुढेच मी तरतूद करून ठेवलेली आहे. एकही वर्ष असं नाही आहे की या हेडमध्ये तरतूद नाही आहे शेतजमीन खरेदी संदर्भात. सर 2015 आर्थिक तरतूद किती होती बाजार समिती? 50 लाखाच्या पुढे. तर 50 लाखा एकूण आर्थिक तरतूद होती आणि शेती खरेदीसाठी तुम्ही 43,32,000 समथिंग दिलेले निर्णय झाला नाही का? आम्ही त्याला एकदम रक्कम दिलेली नाही आहे. तुमच्या माहितीसाठी याच्या आधी बाजार समिती जळगावनी 2 शेत खरेदी केलेली आहे, आसलगावला आणि भेंडवडला. दोन्ही वेळेला शेतकरी करतानंतर इसारापोटी शेतकऱ्याला रक्कम द्यावं लागते. दिल्यानंतर पणन संचालकाकडे आम्ही प्रस्ताव पाठवला. 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यात आमचे प्रस्ताव मंजूर होऊन आलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आम्ही सेम सिस्टीम आम्ही फॉलो केली. आम्ही पेपरला जाहिरात दिल्या, आम्ही डेकार बोलावले, आम्ही त्याचं बाजार मूल्य काढलं, बाजार मूल्याच्या खाली त्याची आम्ही खरेदी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव या खरेदी आपलं हे केलेलं आहे. खरेदी म्हणजे इसार दिला, त्याला व्यवहार ठरवला आम्ही आणि तिकडे आपण याला पणन संचालक जेव्हा पाठवलं त्यांनी एवढा प्रचंड उशीर लावलेला आहे. जे 2 महिन्यात होणारं काम आहे, 3 महिने होणारं काम आहे, त्याला त्यांनी तब्बल त्यांच्यामध्ये 3 वर्ष लावलेले आहेत. या प्रकारच्या शेती खरेदी